हॅलो, आज आपण एकदम छान अशी टोपी बघणार आहे. छोटी बेबीसाठी टोपी बघणार आहे. मोठ्या आकारात पण करू शकता तुम्ही. अगदी सिम्पल अशी मस्त दोन कलरमध्ये आपण ही टोपी करून घेतलेली आहे. 70 टाके टाकून घेतलेले आपण इथे, आणि छान अशी मस्त बॉर्डर केलेली आहे त्याला, स्ट्रेचेबल. आणि दोन कलरमध्ये एकदम सिम्पल आणि छान अशी पटकनणारी ही टोपी आहे. अगदी मस्त छान दिसते. आणि इथे दुसरा कलर लावून घेतलेला आहे. इथे वरती तुम्ही गोंडा पण लावू शकता इथे. आणि छोट्या बाळांसाठी आपण ही 70 टाक्यांमध्ये टोपी करून घेतलेली आहे. तर कशी करायची टोपी ते बघणार आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये. चला तर मग आपण सुरू करू. तर इथे मी आता हे 70 टाके टाकून घेतलेले आहे. आपण दोन कलरमध्ये करणार आहे टोपी. मी इथे दोन कलर घेतलेले आहे, एक रेड आणि एक येलो. आपण जे लोकर असते आपली स्वेटरची किंवा मग साधी लोकर, ती घेतली तरी चालेल. मग इथे आपण हे 70 टाके टाकून घेतलेले आहे. 70 टाके टाकून झाल्यानंतर एक सुई मी सरळ काढून घेतलेली आहे. टाके कसे टाकायचे त्याचा एक व्हिडिओ तयार केलेला आहे, बेसिक नेटिंगचा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता टाके कसे टाकायचे. तुम्हाला जसे हवे तसे टाके तुम्ही टाकून घेऊ शकता. पण आपण टोपीसाठी लूज टाके टाकतो. तर इथे आपण 70 टाके टाकून घेतलेले आहे आणि एक सुई सरळ विणून घेतलेली आहे. आता आपण दोन टाके सरळ, दोन टाके उलट असं विणणार आहे. आता ही बॉर्डर करतो आहे आपण आता टोपीची. असे दोन टाके पहिले सरळ घ्यायचे, समोरून सुई टाकायची अशी, आणि दोन टाके सरळ विणायचे. परत दोरामध्ये घ्यायचा, पुढे यायचा आणि दोन टाके उलट. असं आपण आता ही बॉर्डर करून घेणार आहे, दोन सरळ दोन उलटची. आणि अशा आपण ह्या 10 सुया करून घेणार आहे बॉर्डरच्या. जे टोपीची बॉर्डर करायची आपल्याला, त्या बॉर्डरच्या आपण 10 सुया करून घेणार आहे. दोन टाके सरळ, दोन टाके उलट असं. आता हे करून घेऊ आपण इथे उलट्या बाजूने. जे टाके जसे दिसत आहे तसेच विणायचे. हे आपण असं करून घेऊ, दोन सरळ दोन उलट. हे असं आता आपण 10 सुया करून घेऊयाच्या. आता आपल्या ह्या 10 सुया करून झालेल्या आहे. इथे दोन सरळ दोन उलटच्या आपण 10 सुया करून घेतलेल्या आहे. आता ही बॉर्डर झाली आपली टोपीची. ह्याची स्ट्रेचेबल बॉर्डर येते ही. आणि आता याच्यानंतर आपण एक सुई सरळ एक सुई उलट असं विणून घेणार आहे. आता आपण सरळ बाजू बघून घ्यायची. तर ही आपली उलट बाजू आहे इकडने. आपण इकडने आधी उलट सुई काढून घेऊ आणि मग जी सरळ बाजू इकडने सरळ काढून घ्यायची सुई. एक सुई सरळ एक सुई उलट असं विणायचं आहे आता आपल्याला हे. आता हे उलट्या बाजूने आलेलं आहे, त्याच्यामुळे आपण ही पहिली सुई उलटी विणून घेऊ. आता आपली बॉर्डर करून झालेली आहे पूर्ण. आता बॉर्डर करून झालेली आहे. आता आपण एक सुई हे उलट्या बाजूने आले म्हणून उलटी काढायची आणि सरळ बाजूने सरळ असं एक सुई सरळ एक सुई उलटी असं आपण आता हे विणून घेऊ पूर्ण वरती. आता आपली एक सुई उलटी करून झालेली आहे. आता आपण सरळ बाजूने आलेलं आहे इकडने. आता आपण एक सुई सरळ काढून घेणार आहे. समोरून सुई टाकायची अशी आणि पूर्ण सुई सरळ विणायची अशी. आता बॉर्डर करून झाली आपली. आता आपण समोरून सरळ आणि उलट्या बाजूने उलटी असं एक सुई सरळ एक सुई उलट असं विणत घेणार आहे पूर्ण. म्हणजे प्लेन डिझाईन येईल ते आपल्या टोपीवर. एकदम सिम्पल आपलं विणलं जाईल. कुठली डिझाईन वगैरे टाकत नाही आपण. आपण फक्त प्लेन एक सुई सरळ एक सुई उलट असं विणून घेतो आहे. आता आपण हे असं आपण विणून घेऊया.
पूर्ण असं. आता आपण हे लाल कलरची आपली विण विणून झालेली आहे. एक सुई सरळ एक सुई उलटी असं असं आता आपण हे विणून घेतलेलं आहे. आता आपण येलो कलर लावणार आहे. तर हे इथे 2 नाही तर 2.5 इंचापर्यंत मी येते विणून घेतलेलं आहे. असं इथे इथून इकडे बॉर्डर होती आपली ही इथे, आणि हे इथपर्यंत मी 2.5 इंच एक सुई सरळ एक सुई उलटी लाल कलर असं विणून घेतलेलं आहे. आणि हे पूर्ण 4 इंचाचं झालेलं आहे. आता आपण इथे पिवळा कलर लावून घेणार आहे. याला 2 कलरमध्ये करतो आहे. इथे अशी गाठ मारून घ्यायची इथे. असं लोकर आपण इथे दुसरी कलरची लोकर जोडून घेतो आहे. आणि आता आपण पिवळ्या कलरनं एक सुई सरळ एक सुई उलट असं विणत घेणार आहे. पण आता सुरुवातीला काय करायचं आहे, 3 टाके आपण रेड कलरचे घेणार आहे. तर लोकरसोबतच राहू द्यायची. तर सुरुवातीचे पहिले 3 टाके आपण लाल कलरची विणतो आहे सरळच. तीन टाके लाल कलर. परत हा दोरा इकडे घ्यायचा आणि आपला जो येलो कलर जोडलेला आहे त्याचा 1 टाका विणायचा आपल्याला सरळच. हा 1 विणला. आता परत येलो पुढे घ्यायचा आणि रेड रेडचे 3 कलर विणायचे. 3 टाके विणायचे रेड कलरचे. 1, 2 आणि हे 3. परत त्याला पुढे घ्यायचा आणि पिवळ्याचा 1 कलर 1 टाका पिवळ्या कलरचा 1 टाका असं विणायचं आपल्याला. 3 रेड आणि 1 येलो असं विणून घ्यायचं आहे. आता ही पूर्ण सुई आपण 3 लाल कलर आणि 1 रेड कलरचं सरळ सरळ टाका. आता परत 3 आपण लाल कलरचे घ्यायचे. आता ही पूर्ण सुई आपण अशी काढून घेऊ. आम्ही जेव्हा परत उलट्या बाजूने आपण येणार उलटी सुई करताना याचं उलट करायचं. आपण 3 रेड कलर घेतलेले आहे तर तिथे उलट्या सुईला 3 येलो कलर घ्यायचे आणि 1 रेड कलर घ्यायचा उलट्या सुईला उलट्या बाजूने येताना. आता ही पूर्ण सुई आपण 3 लाल आणि 1 पिवळा असं विणून घेणार आहे आणि उलट्या सुईला 3 पिवळे आणि 1 लाल. आता हे पूर्ण करून घेऊ. आता आपली ही 1 सुई करून झालेली आहे. आपण 3 लाल 1 येलो असं घेतलेलं होतं. आता इथे शेवटी 2 लाल आलेले आपले. तर आता आपण उलट्या बाजूने विणताना परत तसंच करणार आहे. हे 3 जिथे लाल दिसत आहे तिथे पिवळे घ्यायचे उलट्या सुईला आपल्याला, आणि हा जो येलो आहे इथे लाल घ्यायचा आहे. आता आपण उलट्या बाजूने विणून घेऊ उलटी सुई. आता हे 2 पिवळे विणून घेऊ पहिले. उलटी सुई उलटीच करायची. फक्त कलर आपल्याला लालवर पिवळा घ्यायचा आहे, पिवळ्यावर लाल घ्यायचा आहे. आता हा येलो कलर आला इथे, याला आपण इथे हा दोरा पुढे घ्यायचा आणि इथे हा लाल विणायचा असा. आता परत पुढचे 3 येलो दोरा पुढे ठेवायचा आणि पुढचे 3 येलो विणायचे. असं आता आपण हे विणून घेऊ उलटी सुई. आता परत पुढचा जो आहे तो रेड विणायचा आपल्याला. मग रेड कलरचा दोरा बे घ्यायचा असा. रेड परत पुढचे 3 येलो असं. आता आपण अशाच सोया करून घेणार आहे. आपण उलट्या बाजूने उलटी सुई विणायची आहे. फक्त पिवळ्यावर लाल घ्यायचं आणि लालवर पिवळा घ्यायचं. आता इथे रेड आल रेड येईल येलोवर रेड कलरची लोकर पुढे घ्यायची अशी. परत पुढचे येलो.
आता ही पूर्ण उलटसोय आपण अशी विणून घेऊ. टाके उलटेच विणतो आहे आपण, फक्त कलर उलट्यावरच उलट्या घेतो आहे. आता हे पूर्ण विणून घेऊ असं. आता आपली ही उलटसोय काढून झालेली आहे. आपण अशा पद्धतीने हे दोन सोया करून घेतलेल्या आहेत, दोन कलर लावून. आता आपण याच्यानंतर वरती फक्त येलो कलरनेच विणत जाणार आहे, रेड कलरने विणायचं नाही आहे. आता आपण वरती फक्त येलो कलर कंटिन्यू करणार आहे. आता ही पूर्ण म्हणजे पूर्ण वरती डिझाईन आता पिवळ्या कलरचं येईल. आता आपण फक्त एकच लाईन ती तशी करून घेतलेली आहे. आता हे पूर्ण आपण रेड येलो कलरचं घ्यायचं आहे, रेड कलर नाही घ्यायचा आहे. आता वरती फक्त येलो कलर कंटिन्यू करणार आहे, म्हणजे ही जी लाईन आहे आपली ही मस्त छान इथे डिझाईन पडणार आहे आपल्या टोपीला आणि एकदम मस्त दिसणार आहे. आता मी आता रेड कलर नाही घ्यायचा आपल्याला, हे असं पूर्ण येलो कलरच घ्यायचा आहे पूर्ण वरती. रेड कलरचा दोरा मी कट नाही केलेला आहे, राहू दिलेला आहे. आपल्याला टोपी जेव्हा आपण जॉईंट कर म्हणजे शिवून घेऊ तेव्हा तो काम येईल. आता पूर्ण आपण येलो कलरच विणणार आहे. पूर्ण आता पिवळ्या कलरवरती कंटिन्यू करायचं आहे आपल्याला. आता हे आपली पूर्ण येलो कलरची सुई करून झालेली आहे इथे. आता आपण वरती पूर्ण येलो कलरच विणणार आहे, उलट्या साईडने पण आपण उलटे टाके येलो कलरचेच विणायचे. हे असं आपलं डिझाईन इथे येते अशा पद्धतीने. आता पूर्ण वरती आपण येलो कलर कंटिन्यू करणार आहे. एक दोन इंच आपण हे पिवळ्या कलरचं सरळ सरळ विणून घेणार आहे. सरळ सरळ म्हणजे समोरच्या पुढच्या बाजूने सरळ सोई आणि उलट्या बाजूने उलट सोई. आता हे असं आपण कंटिन्यू करून घेऊ. पूर्ण येलो कलर विणायचा आहे आता वरती आपल्याला. आता आपण हे येलो कलरची विणून घेतलेलं आहे, सरळ सरळ सोया, सरळ बाजूने सरळ, उलट्या बाजूने उलटी. आता हे आपण एक दीड इंच करून घेतलेलं आहे एवढं येलो कलर इथून इतकं. आता आपण याच्यानंतर हे विणून झाल्यानंतर आपण इथे टाके दोनाचा एक करणार आहे टाके. आता आपण इथे दोनाचा एक करून घेणार आहे. तर आता हे पहिले दोन टाके सरळ विणून घ्यायचे आणि हे जे दोन टाके आहे हे दोनाचा एक करायचा. हे दोन टाके असं आतून सुई टाकायची. हे असं आपण ह्या दोन टाक्यांचा दोनाचा एक करणार आहे. तसे आतून सुई टाकायची आणि इकडने असे आणि तसं दोनाचा एक करायचा. आता आपण इथे ह्या दोन टाके विणून घेतले हे समोरचे सुरुवातीचे. त्याच्यानंतर दोन टाक्याचा दोनाचा एक केला. तसंच आपण आता प्रत्येक याच्यामध्ये दोनाचा एक करत जाणार आहे. असे आतून सुई टाकायची आणि असं दोनाचा एक करत घ्यायचा आणि शेवटचे जे दोन उरतील तिथे फक्त आपण ते दोन टाके सरळ विणत घ्यायचे. आता हे पूर्ण आपण असेच टाके दोनाचे करून घेणार आहे. असे आतून सुई टाकायची दोन्ही टाक्यांच्या मधातून आणि असं दोनाचा एक करून घ्यायचा. फक्त शेवटचे जे दोन टाके उरतील ते सरळ विणायचे आपल्याला. शेवटचे दोन टाके ते सरळच विणून घ्यायचे, त्याचं दोनाचा एक नाही करायचा. आता हे असं करून घेऊ आपण पूर्ण. हे असे टाके बंद करून घ्यायचे आपल्याला. आता आपण हे करून घेऊ सगळे. आता आपण हे सगळे टाके घटवून घेतलेले इथे दोनाचा एक करत असं आपण पूर्ण हे टाके इकडे घटवत आलेलो आहे. आता हे शेवटचे जे दोन उठलेले आहे आपण ते सरळच विणायचे. हे असे सरळ टाके घटवायचे नाही आहे. आता आपण हे आपली ही सुई पूर्ण करून झालेली आहे. हे असे आपण टाके घटवून घेतलेले आहे सगळे. आता जी उलटी सुई आहे आपली ती आपण उलटच विणायची आहे पूर्ण. आणि परत जेव्हा सरळ बाजूने येऊ तेव्हा परत टाके घटवायला घ्यायचे आपण. आता हे परत सगळे टाके उलटे विणायचे. या बाजूने आपण टाके घटवत नाही आहे, म्हणजे दोनाचा एक करत नाही आहे उलट्या बाजूने. फक्त आपण उलट सुई उलटच विणतोय. फक्त सरळ बाजूने जेव्हा येऊ तेव्हाच आपल्याला टाके घटवायचे.
आता ही पूर्ण सुई आपण उलट काढून देऊ इकडे, आणि जेव्हा परत सरळ बाजूने येऊ तेव्हा दोनाचा एक करत घ्यायचे, टाके घटवायचे, परत तसंच करायचं, सुरुवातीचे दोन विणायचे आणि पुढचे टाके घटवायचे. आता हे करून घ्या पूर्ण. आता आपण उलट सुई काढून घेतलेली ही पूर्ण, परत आता आपण ह्या सरळ बाजूने आलो आहे, हे सरळ बाजूने परत तसंच करायचं, सुरुवातीचे दोन टाके विरून घ्यायचे सरळ आणि परत पुढचे जे टाके आहे ते घटवून घ्यायचे आपण दोनाचा एक करून. हे अशी आतून सुई टाकायची इथून, दोन्ही टाक्यांच्या मधातून हे अशी, आणि असं दोनाचा एक करून आपण सगळे टाके घटवून घ्यायचे. परत फक्त शेवटचे जे दोन टाके आहे ते सरळ विरायचे. असंच आता आपण 10 टाके उरतील तोपर्यंत आपण हे टाके असे घटवून घेऊया. असे आपण आता हे 10 टाक्यांपर्यंत हे असे टाके घटवून घेऊ सगळे. उलट सोई उलटच काढायची, फक्त सरळ बाजूने आल्यावर आपण टाके दोनाचा एक करायचा. आणि आता हे आपण पूर्ण करून घेऊ असं 10 टाक्यांपर्यंत, आणि मग पुढे बघू कसं करायचं. आता आपण हे 8 टाके उरले तिथपर्यंत आपण टाके घटवून घेतलेले. आता आपण उलटी सुई विरून घेऊ इथे, आणि आपल्याला इथे टाके आता बंद करून घ्यायचे. तर आता उलट्या बाजूने आपण टाके बंद करून घ्यायचे. हे आता आधी हे 4 टाके आपण उलट विणून घेऊ. पहिला टाका उचलून घेतला मी, हे 4 उलट विणले. आता हे आता आपण हे 4 टाके विरून घेतलेले इथे सुरुवातीचे, आणि आता आपल्याला इथे टाके बंद करायचे. आपण हे असं इकडून असं लावायचे आणि हे असं, आणि हे टाके आता आपण बंद करून घेणार आहे हे असे इकडने. आता मी इथे दुसरी सुई घेऊन घेतलेली आहे. आता हे आपण टाके अर्धे अर्धे करून घेतलेले इकडे असे हे असं, आणि आता हे बंद करून घ्यायचे आपल्याला. असं दोन्ही टाक्यातून टाकायची सुई आणि असं विणून घ्यायचे. ह्याचा टाका बाहेर काढला की असं दोन्ही सुईमधून काढून घ्यायचा. हे असे आपण हे टाके पुढच्या सुईतला आणि मागच्या सुईतला दोन्ही एकत्र घेऊन असे टाके काढून घेतो. असा टाका बंद करून घ्यायचा. परत ह्या सुईतला घ्यायचा एक आणि हा पुढच्या सुईतला एक घ्यायचा असा, आणि हे दोन्ही याच्यातून काढायचं. टाके पकडून ठेवायचे ते आपले, आणि ह्या दोन मधून हा पुढचा टाका काढून घ्यायचा एक असा. हे असे दोन्ही टाके सोबत घ्यायचे, हे पहिल्या सुईतला आणि हे दुसऱ्या सुईतला इथून काढायचं आणि हा इकडे काढायचा असं, आणि ह्या मागचा टाका याच्यातून काढून घ्यायचा. तर हे टाके बंद झाले आपले. आता आपल्याला इकडने हे टाके असे बंद करून घ्यायचे इकडे, म्हणजे हे शिवून घ्यायचे हे असं इथे पूर्ण व्यवस्थित असं पकडून सण आपण हे जोडून घेणार आहे पूर्ण. आता आपण हे इथे वरचे टाके बंद करून घेतलेले आहे, आणि हे जी साईड आहे आपली टोपीची
आता आपण हे टाके बंद करून घेतलेले इथे, हे असं दिसतंय आपलं समोरून म्हणजे आपण हे टाके टाके घटवत घेतलेलं, ते दोनाचा एक केलेला होता आणि इथे आपण टाके असे जोडून घेतलेले, इथे शेवटी टाके पण करून घेतलेले, हे असं दिसतंय आपलं टोपीचा वरचा डोक्याचा भाग आहे हा। आणि आता ही जी बाजू आहे आपल्याला ही बाजू बंद करायची टोपीची, आता ते क्रोशाने आपण शिवून घेणार आहे इथे, परत उलटं करायचं असं आणि क्रोशाने ही बाजू शिवून घ्यायची आपल्याला, असे व्यवस्थित एकावर एक ठेवणे, साखळ्या साखळ्याच्या दिसतात आपल्याला, त्या जोडून घ्यायच्या आहे इथे। तर क्रोशाने आपण हे शिवून घेणार आहे, साखळ्या साखळ्या घ्यायच्या ह्या, आणि असं स्लिप स्टिचने आपण बंद करून घेणार आहे असं। याचं पूर्ण आपण आता हे खालच्या बॉर्डरपर्यंत बंद करत घ्यायचं आहे, ही जी बॉर्डर आहे आपली ह्या बॉर्डरपर्यंत बंद करत घ्यायचं आहे आपल्याला। तर हे आपलं पूर्ण इथे शिवून झालेलं आहे, क्रोशाने आपण पूर्ण ही बाजू अशी शिवून घेतलेली आहे टोपीची, ही क्रोशाने आपण व्यवस्थित अशी शिवून घेतलेली आहे, इथे ही अशी दिसते आपल्याला। अशी व्यवस्थित आपण शिवून घेतलेली, इथून इथपर्यंत आपण पिवळ्या दोऱ्याने शिवलेलं आहे आणि तिथून खाली रेड कलरचा दोरा लावून घेतलेला होता, म्हणजे आपला होता सोबत, तिथून आपण लाल कलरच्या दोऱ्याने शिवून घेतलेलं आहे। तर अशी ही टोपली आपली टोपी आपली तयार झालेली आहे। तर आता अशी ही आपली टोपी तयार झालेली, इथे आपण मस्त छानपैकी अशी तिला इकडने क्रोशाने शिवून घेतलेलं आहे आणि मस्त छान अशी स्ट्रेचेबल बॉर्डर आहे तिची, आणि मस्त दोन कलरमध्ये आपण ही साधी सिम्पल अशी पटकन तयार होणारी टोपी बघितलेली आहे। आता ही आपण 70 टाक्यांची टोपी बघितलेली आहे, आता आपण याला ही पण एक टोपी आहे छोटी महाराजा टोपी केलेली होती मी, महाराजा टोपी होती ही, हिचा पण मी व्हिडिओ बनवलेला आहे। ही महाराजा टोपी आहे, हिचा पण मी व्हिडिओ बनवलेला आहे, या व्हिडिओची लिंक, हा व्हिडिओ जर बघायचा असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता ही टोपी कशी करायची। तर ही आपण याला छोट्या बावल्याला मस्त छान होते, म्हणजे न्यूबॉर्न बेबी वगैरे जर असतील किंवा मग 1-1.5 वर्षाच्या आतले 5-6 महिन्यांचे, त्यांच्यासाठी मस्त ही टोपी छोट्या बाळांसाठी। आपण 70 टाक्यांवर मस्त स्ट्रेचेबल अशी बॉर्डर करून घेतलेली याची आणि मस्त दोन कलर लावून घेतलेला याला, इथे वरती तुम्ही गोंडा पण लावू शकता इथे, आणि एकदम सिंपल आणि पटकन तयार होणार आहे 70 टाक्यांमध्ये। तुम्हाला जर मोठी करायची असेल आणखी मोठी तर तुम्ही 90 टाके टाकून घेऊ शकता, आणि ही जी साईज घेतलेली होती आपण ही पूर्ण आपण 6 इंच घेतलेली होती, तर ही तुम्ही 9 इंच किंवा मग जेवढी हवी तेवढी साईज तुम्ही उंची वाढवू शकता, याची टाके आपण 90 घ्यायचे, आता 70 घेतलेले होते, 70 टाके हे छोट्या बेबीसाठी छान आहे। अशी मस्त छान अशी सिम्पल टोपी ही आपली इथे तयार झालेली आहे। तर आता मग तुम्ही पण नक्की ट्राय करा, आणि व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।